डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर सुंदर निसर्गाच्या नजाऱ्यासोबत गडदेवतेचे दर्शन घडणे म्हणजे जणू एक पर्वणीच. ही पर्वणी अनुभवायला मिळते बदलापूर जवळील मुळगाव मध्ये. नमस्कार, मी स्नेहा, स्नेह प्रवासी. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे बदलापूर जवळील मुळगाव येथील श्री खंडोबा मंदिराचे. मुळगाव खंडोबा मंदिराचे संपूर्ण दर्शन, ट्रेकिंग, मुळगावला कसे पोहोचायचे, तसेच मुळगाव येथील सुप्रसिद्ध वडापाव इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मुळगाव हे बदलापूर जवळील एक गाव आहे. त्यामुळे मुळगावला जाण्यासाठी बदलापूर वेस्ट वरून तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकता, किंवा बदलापूर वेस्ट स्टेशन जवळून मुळगावला जाण्यासाठी 30 रुपये शेअरिंग मध्ये टमटम किंवा ऑटो मिळते. बदलापूर स्टेशन वेस्ट पासून मुळगाव खंडोबा मंदिर जवळपास 8 किलोमीटर अंतरावर आहे. मुळगावच्या पायथ्याशी पोहोचताच 2 मिनिटे थांबून इथली हिरवळ नजरेत कैद करून घेतली व पक्ष्यांच्या किलबिलाटाने कानाला जणू थेरपीच मिळत होती. पायथ्याजवळ पार्किंगची मोफत सोय आहे. चला तर मग आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूयात. खंडेरायाला अर्पण करण्यासाठी फुले, हार, नारळ असे सर्व साहित्य इथे मिळते. ट्रेकिंगला सुरुवात करताना एक लहानसे टुमदार मंदिर दिसते, ते आहे देवी बाणाईचे मंदिर. चला तर मग आता आपण देवीचे दर्शन घेऊयात. बाणाईची हिरव्या साडीतील सुंदर मूर्ती व श्री स्वामी समर्थांचा फोटो या ठिकाणी आहे. या लहानशा मंदिरासमोरच पारिजातकाच्या फुलांचा सडा पडला होता व त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. मुळगाव ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत व्यवस्थित अशा पायऱ्या या ठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. लहान मोठ्या अशा टोटल 555 पायऱ्या चढल्यावर हा ट्रेक पूर्ण होतो. मुळगाव ट्रेक अतिशय सोप्पा ट्रेक आहे, त्यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर नागरिकांपर्यंत कोणीही तंदुरुस्त व्यक्ती सहजपणे हा ट्रेक पूर्ण करू शकतो. सुमारे 30 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही वरती मंदिरात पोहोचाल. पायऱ्या चढताना दम लागल्यावर तुम्ही अधेमध्ये बसू शकता. तसेच पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रेलिंग्स लावलेल्या आहेत, त्यामुळे वयस्कर नागरिकांना या रेलिंग्सचा खूपच आधार होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुखशांतीचे काही क्षण अनुभवण्यासाठी सच्चा बदलापूरकर मुळगावलाच येतो. आधी ही जागा हिडन जेम होती व फक्त बदलापूरकर व जवळपासच्या गावकऱ्यांना माहिती होती, परंतु आता सोशल मीडियामुळे मुळगावची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वीकेंडला ठाणे, मुंबईतील नागरिक देखील मुळगावला खंडेरायाच्या दर्शनाला येत असतात. आपण पाहू शकता मंदिराचा सुंदर कळस आता दिसू लागलाय. आता 15 ते 20 पायऱ्या चढताच आपण मंदिराजवळ पोहोचू. या ठिकाणी थोडी शेड घातली आहे, इथे तुम्ही चपला ठेवू शकता. श्री खंडेराय देवस्थान मुळगावचा बोर्ड आता दिसू लागलाय. या वरच्या पायऱ्या थोड्या उंच आहेत, त्यामुळे जरा जपून चढा. मी आता तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवते. नजर जाईल तेवढ्या दूरपर्यंत हिरव्या गर्द झाडांचे पांघरूणच जणू पसरले आहे. या सुंदर निसर्गावर व मुळगावकरांवर कृपादृष्टी आहे ती श्री खंडेरायाची. चला तर मग आता आपण मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेऊयात. गाभाऱ्यात मध्यभागी घोड्यावर स्वार झालेल्या श्री खंडेरायाच्या प्रसन्न व सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. खंडोबा म्हटल्यावर हळदीची उधळण तर आलीच, त्यामुळे मंदिरात सर्वत्र हळदीचा पिवळा रंग दिसून येतो. दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झाले. अधेमध्ये रिमझिम पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण खूपच सुंदर झाले होते. मंदिराच्या आवारात बाकावर बसून काही मित्रमंडळी निसर्गाचा आनंद लुटत होते. या ठिकाणी तुम्ही फोटोज देखील काढू शकता. या मंदिराजवळ नेहमी कुत्रे असतात, परंतु ते काहीच त्रास देत नाहीत, खूपच शांत बसलेले असतात.
त्यांच्यासाठी तुम्ही खायला घेऊन येऊ शकता व मंदिराच्या आवारातच डस्टबिन देखील आहे, त्यामुळे परिसरात काहीच कचरा होत नाही. मुळगावचे हे खंडोबा मंदिर 300 वर्षांपेक्षा देखील जुने आहे. दरवर्षी माघी पौर्णिमेला मुळगावला 3 दिवसांची जत्रा असते. त्यावेळी पायथ्याशी पाळणे, खरेदीच्या वस्तू यांची अगदी रेलचेल असते. पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मंदिराच्या आवारात तसेच पायऱ्या चढताना रंगीबेरंगी खेकडे दिसतात, त्यामुळे जरा जपून पावले टाका. मुळगाव हे खंडेरायाच्या मंदिरासाठी जेवढे प्रसिद्ध आहे तितकेच वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे. मुळगावला आलेली लोक मुळगावच्या वैजयंती ढाब्याचा हा सुप्रसिद्ध वडापाव अवश्य खातात. आम्ही देखील खाली उतरल्यावर वडापाव खायला जाणार आहोत. 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही खाली पोहोचू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथला सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी पावसाळ्यामध्ये एकदा अवश्य मुळगावला भेट द्या. मुळगावच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच असलेल्या रोडवरून 7 ते 8 मिनिटे चालल्यावर इथल्या सुप्रसिद्ध वडापावचा वैजयंती ढाबा येतो. वाटेमध्ये सुंदरसे तलाव दिसते. मागे वळून पाहिल्यावर दिसून येते आपण इतक्या वर चढून मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. आपण पाहू शकता वैजयंती ढाबा आता दिसू लागलाय. इथला वडापाव खूपच टेस्टी असतो व वडापाव पेक्षा त्याच्यासोबत दिल्या जाणाऱ्या ठेच्यामुळे हा वडापाव प्रसिद्ध झालाय. बाकी या वैजयंती ढाब्यावर मिसळपाव, व्हेज नॉनव्हेज थाळी, चहा, कॉफी असे सर्व काही मिळते. वैजयंती ढाब्याजवळूनच रिटर्न जायला शेअरिंग ऑटो गाड्या मिळतात. मुळगाव दर्शन तर झाले, आता मी लवकरच बदलापूर मधील कोंडेश्वर मंदिर व धबधब्याचा व्हिडिओ आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकनवर प्रेस करा, त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. मुळगाव दर्शनाबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.